नमस्कार स्वागत आहे तुमचं एम पी एस सी वॉरियर्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण प्रिपोजिशन पाहणार आहोत आज आपला प्रिपोजिशनचा शेवटचा व्हिडिओ आहे जवळपास सगळे व्हिडिओ प्रिपोजिशनचे झालेले आहेत आणि आजचा हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिटवीन अमंग अबाऊट आउट ऑफ अक्रॉस अगेन्स्ट अलॉंग आफ्टर अराऊंड बिफोर बिहाइंड बिसाईड अँड बियॉंड एवढे सगळे प्रिपोजिशन आज आपण बघणार आहोत विथ एक्झाम्पल बघणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण पहा सो लेट स्टार्ट द व्हिडिओ विथ आर फर्स्ट प्रिपोजिशन बिटवीन अँड अमंग बिटवीन आणि अमंग याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे मी ही प्रिपोजिशन एकत्र घेत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा मी प्रिपोजिशन दोन तीन दोन तीन सोबत घेणार आहे ज्याच्यामुळे कन्फ्युजन दूर होणार आहे आणि तुम्हाला फरक मला लवकर सांगता यावा यासाठी मी एकत्र प्रिपोजिशन आज घेणार आहे उदाहरण बघा ही डिस्ट्रीब्यूट द केक बिटवीन हिज टू सिस्टर्स त्याने केक वाटला कोणामध्ये त्याच्या दोन बहिणींमध्ये जेव्हा एखादी गोष्ट दोन व्यक्तींमध्ये दोन वस्तूंमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेली असते त्यावेळेस तुम्हाला बिटवीन हे प्रिपोजिशन वापरायचं असतं दोन वस्तू किंवा दोन व्यक्तींच्या अगोदर ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल ही डिस्ट्रीब्यूट द केक बिटवीन अनू रेनू अँड मिनू अरे आता तर इथे तर तिघी तिघी आहेत अनू आहे रेणू आहे मिनू आहे तिघी तिघी आहेत तरीसुद्धा बिटवीन आलेलं आहे बघितलं आहे तुम्ही बिटवीन आलेलं आहे इथे कसं काय जरी तीन व्यक्ती इथे दिसत असल्या तरी त्या सेपरेट आहेत डिस्टिंक्ट आहेत आणि मेन म्हणजे त्या अँडने जोडलेल्या आहेत मग व्यक्ती दोन असो हजार असो शंभर असो त्या जर डिस्टिंक्ट असतील सेपरेट असतील आणि अँडने जोडलेल्या असतील तरी देखील तुम्हाला बिटवीन हेच प्रिपोजिशन वापरायचं आहे दोन रूल आहेत बिटवीनचे जेव्हा दोन व्यक्तींमध्ये वस्तूंमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं असेल एखादी वस्तू सेपरेट झालेली असेल तेव्हा तुम्हाला बिटवीन वापरायचं आहे आणि जर व्यक्ती तीन असो नाहीतर शंभर असो जर त्या डिस्टिंक्ट असतील सेपरेट असतील आणि अँडने जोडलेल्या असतील तरी देखील तुम्हाला बिटवीन हेच प्रिपोजिशन वापरायचं आहे अमंग नाही अमंग कधी वापरायचे ते बघूयात शेअर माय व्हिडिओज अमंग युअर फ्रेंड्स करताय की नाही शेअर करतायत की नाही माझे व्हिडिओ करत जा ठीक आहे कारण ज्ञान हे तुम्ही जेव्हा वाटणार आहात तेव्हाच तुमचं ते वाढणार आहे ठीक आहे तर जेव्हा खूप सगळ्या लोकांमध्ये एखादी गोष्ट शेअर करायची असेल डिस्ट्रीब्यूट करायची असेल तेव्हा मात्र तुम्हाला अमंग हे प्रिपोजिशन वापरायचं आहे आता इथे बिटवीन का नाही आलं इथे फ्रेंड्स आहेत फ्रेंड्सची नावं सांगितलेली आहेत का कोणकोण आहेत राम श्याम वगैरे असे काही नावं सांगितलेले आहेत का त्या व्यक्ती डिस्टिंक्ट आहेत का जशा वरती होत्या नाही फ्रेंड्स किंवा पीपल असं जेव्हा एकच नाव येतं समूहवाचक नाव जेव्हा येतं तेव्हा तुम्हाला बिटवीन न वापरता अमंग वापरायचं असतं ठीक आहे हा डिफरन्स आहे बिटवीन आणि अमंगमधला ठीक आहे अजून एक उदाहरण बघा ही वॉज स्टँडिंग अमंग द ट्रीज तो कुठे उभा आहे झाडांच्यामध्ये आता इथे जर ही वॉज स्टँडिंग टू ट्रीज असं जर असलं असं तर मध्ये बिटवीन आलं असतं कारण तुम्हाला इथे माहिती की दोन झाडांच्यामध्ये जर एखादी व्यक्ती उभी असेल तर तुम्हाला बिटवीन घ्यावं लागलं असतं पण आता इथे ना अशा वाक्यांमध्ये इथे सांगितलेलं नाही आहे की किती झाडं आहेत त्याच्यामुळे तुम्ही तिथे अमंगई वापरू शकता आणि बिटवीन देखील वापरू शकता ठीक आहे जर इथे जर टू ट्रीज असं म्हटलं असतं तर नक्कीच तिथे बिटवीन आलं असतं ठीक आहे पुढचं बघूयात आउट ऑफ हे प्रिपोजिशन आपण प्रिपोजिशनच्या सगळ्यात जो पहिला पार्ट होता त्याच्यामध्ये टू हे प्रिपोजिशन बघितलं होतं बघा टू म्हणजे च्या आत हे जम्प टू द रिवर असं उदाहरण घेतलं होतं मी त्यावेळेस की तो नदीच्या आत त्याने काय केली उडी मारली आणि हे जे आऊट ऑफ आहे त्या इंटूच्या अगदी उलट आहे अपोजिट आहे इथे उदाहरण तेच घेऊयात आपण की ही केम आऊट ऑफ द रिवर तो नदीच्या आतून बाहेर आला म्हणजे इंटूला अपोजिट काय आहे आऊट ऑफ आहे ज्या आतून बाहेर असा आऊट ऑफचा अर्थ होतो उदाहरण बघा ही इमिजिएटली केम आऊट ऑफ द रूम तो रूमच्या बाहेर लगेच आला इमिजिएटली लगेच पटकन बाहेर आलेलं आहे त्यावेळेस इथे काय वापरलेलं आहे कोणतं प्रिपोजिशन आउट च्या आतून बाहेर एखाद्या गोष्टीच्या आत असल्यानंतर बाहेर येणं त्या वस्तूमधून त्या गोष्टीमधून त्यावेळेस च्या आतून बाहेर अशा अर्थाने तुम्हाला आउट ऑफ हे प्रिपोजिशन वापरावं लागतं वन मोर एक्झाम्पल शी टूक ऑल द गार्बेज आउट ऑफ द हाऊस तिने घरातील सगळा कचरा कुठे फेकलेला आहे बाहे। घराच्या बाहेर घराच्या आतून बाहेर टाकलेला आहे त्यावेळेस देखील तुम्हाला आऊट ऑफ हे प्रिपोजिशन वापरावं लागणार आहे नंतरचे बघूयात प्रिपोजिशन अबाऊट अक्रॉस आणि अगेन्स्ट एकदाच बघूयात पहिलं उदाहरण बघूयात ही वॉज अबाऊट टू स्पीक बट समवन किम तो बोलणारच होता पण तितक्यात कोणीतरी आलं इथे अबाऊट कोणत्या अर्थाने वापरलेला आहे शो नियरनेस ऑफ समथिंग म्हणजे काहीतरी होणार होतं पण काहीतरी मध्येच अडथळा आला ही वॉज अबाऊट टू स्पीक तो बोलणारच होता पण कोणीतरी आलं या अर्थाने, अर्थाने अबाऊट इथे वापरलेलं आहे अजून एक उदाहरण अबाऊटचंच बघूया द ट्रेन वॉज अबाउट टू गो ट्रेन जाणारच होती ठीक आहे पण तितक्यात मी ती पकडली तर अशा अर्थाने देखील अबाऊट तुम्ही वापरू शकता अक्रॉस कधी वापरायचं आहे बघा देअर वॉज ब्युटिफुल लाईटनिंग अक्रॉस द रोड आता रस्ता कसा असतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय असतं लाईट असतात पण आता हे कशातरी निमित्ताने रस्त्याच्या दोन्ही बाजूला अक्रॉस द रोड काय केलेली आहे लाईटनिंग केलेली आहे म्हणजे दोन्ही बाजूने या अर्थाने अक्रॉसचा इथे आपण वापर केलेला आहे अजून एक उदाहरण बघा ही स्वॅम अक्रॉस द रिवर तो नदी पार करून गेला किंवा पोहला तर या अर्थाने देखील अक्रॉस तुम्ही वापरू शकता पार करणे किंवा दोन्ही बाजूने ठीक आहे अगेन्स्ट बघूयात कधी वापरतात शी ऑल्वेज टेकिंग स्टँड अगेन्स्ट मी ती नेहमी माझ्या विरुद्ध स्टँड घेत असते किंवा बोलत असते च्या विरुद्ध या अर्थाने तुम्हाला अगेन्स्ट हे प्रिपोजिशन तुम्ही वापरू शकता पुढचे प्रिपोजिशन बघूयात अलँग आफ्टर अँड अराउंड कधी वापरायचे आहेत बघूयात शी इज वॉकिंग अलॉंग द बीच आता बीच बघा बीच कसा असतो समुद्रकिनारा एका साईडला असतो आणि आपण बीचच्या बाजूने चालत असतो ठीक आहे म्हणजे एका लाईनमध्ये एका लाईनने या अर्थाने तुम्हाला अलॉंग हे प्रिपोजिशन वापरायचं असतं शो इन लाईन या अर्थाने शी इज वॉकिंग अलॉंग द बीच ठीक आहे डोंट स्पीक आफ्टर मी आफ्टर कधी वापरायचं आहे शो सिक्वेन्स की माझ्यानंतर हा त्याच्यानंतर ती असा जेव्हा सिक्वेन्स असतो ठीक आहे उलट असेल किंवा सुलट असेल त्यावेळेस तुम्हाला आफ्टर हे प्रिपोजिशन वापरावं लागतं जसं की डोंट स्पीक आफ्टर मी माझ्यानंतर बोलू नको किंवा स्पीक आफ्टर मी माझं झाल्यानंतर बोल ठीक आहे अशा दोन्ही वेळेस तुम्ही आफ्टर ए प्रिपोजिशन वापरू शकता देअर वॉज हाऊसेस अराउंड द चर्च चर्चच्या चारी बाजूने चहू बाजूने काय आहेत घरं होती काय होती घरं होती तर चहू बाजूने या अर्थाने अराऊंड वापरायचं आहे पुढचे बघूयात प्रिपोजिशन बिफोर बिहाइंड बिसाईड अँड बियॉन्ड एवढी सगळी प्रिपोझिशन आपण एकदाच बघूयात पहिलं बघूयात देर वॉज क्लॉक टॉवर बिफोर द मॉस्क मॉस्कच्या पुढे काय आहे क्लॉक टॉवर मस्जिदच्या पुढे काय आहे क्लॉक टॉवर आहे च्या पुढे या अर्थाने इथे काय वापरलेलं आहे बिफोर वापरलेलं आहे ठीक आहे अजून बिफोर कधी वापरतात ते बघूया ही रिच Time, बिफोर टाईम आता इथे मात्र बिफोरचा अर्थ च्या पूर् च्या पुढे असा होत नाही आहे तर च्या पूर्वीच्या अगोदरच्या आधी अशा अनुषंगाने इथे होत आहे की तो वेळेच्या आधी पोहोचला वरच्या उदाहरणामध्ये पहिल्या उदाहरणामध्ये बिफोरचं मिनिंग च्या पुढे होतं तर सेकंड एक्झाम्पलमध्ये ते च्या पूर्वी होतं म्हणजे बिफोर तुम्ही दोन्ही अनुषंगाने वापरू शकता त्याच्यानंतर आहे नीता सॅट बिहाइंड राम बिहाइंड म्हणजे काय च्या मागे ॲट द बॅक ऑफ नीता कुठे बसलेली आहे रामच्या मागे बिहाइंड म्हणजे मागे ठीक आहे आय लिव्ह बिसाईड माय कॉलेज मी माझ्या कॉलेजच्या बाजूला राहते बिसाइड म्हणजे च्या बाजूला बाय द साईड ऑफ आता इथे बिसाईडच्या ऐवजी तुम्ही बाय हे प्रिपोजिशन देखील वापरू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मी बाय सांगितलं होतं बायचं स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की बाय हे आपण बिसाईड किंवा नेक्स्ट टूच्या ऐवजी आपण वापरत असतो तर इथे आय लिव बाय माय कॉलेज असं देखील होऊ शकतं ठीक आहे बिसाईड दिस एक्झाम आय हॅव टू गिव टू मोर एक्झाम आता बिसाईडचा अर्थ फक्त बाय द साईड ऑफ असा न होता इन ॲडिशन टू असा देखील होत असतो म्हणजे एक गोष्ट झाली की मला लगेच त्याच्यासारखी दुसरी पण गोष्ट करायचीच आहे म्हणजे ही एक्झाम झाली की मला अजून दोन एक्झाम द्यायचे आहेत इन ॲडिशन टू म्हणजे इथे ॲड होत आहे एक्झाम तिच्या एक झाली की अजून दोन आहेत म्हणजे बिसाईड तुम्ही इथे स्टार्टिंगला एखाद्या सेंटेन्सच्या तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला काही ॲडिशन असं दाखवायचं असेल तर पुढचं उदाहरण बघा धिस वर्क इज बियॉन्ड माय कॅपॅसिटी बियॉन्ड म्हणजे आऊट ऑफ की माझ्या कॅपॅसिटीच्या वरती आहे हे काम हे काम माझ्याच्याने काही शक्य नाही बियॉन्ड म्हणजे आऊट ऑफ खूप जास्त होत आहे ठीक आहे किंवा बियॉन्डचा अर्थ ऑन द फर्दर साईड ऑफ म्हणजे च्या पुढे या अर्थाने देखील होत असतो कसा माय न्यू हाऊस इज बियॉन्ड द सिटी सिटी म्हणजे शहराच्या बाहेर आहे काय माझं नवीन घर शहराच्या बाहेर आहे किंवा माय न्यू हाऊस इज बियॉन्ड द मार्केट बियॉन्ड द टोल प्लाझा असं देखील तुम्ही म्हणू शकता ऑन द फर्दर साईड ऑफच्या पुढे या अनुषंगाने देखील तुम्ही बियॉन्ड हे प्रिपोझिशन वापरू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर प्रिपोजिशन बघितलेली आहेत प्रिपोजिशन हा टॉपिक इथे मी संपवत आहे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर 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 लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेअर मात्र जास्तीत जास्त करा धन्यवाद